आता आपण अपूर्णांकांची तुलना कशी करायची, म्हणजे कोणता अपूर्णांक लहान आणि कोणता मोठा हे कसं ठरवायचं ते बघणार आहोत. आता इथे तीन अपूर्णांक दिलेले आहेत. कोणकोणते? 2/5, 3/5 आणि 4/5. आणि ते इथं आकृतीमध्ये दाखवलेले आहेत की आकृतीमध्ये ते कसे दिसतील. आता यातला कुठला लहान आणि कुठला मोठा हे कसं ठरवायचं? तर आपल्याला आकृतीमध्ये बघून कळत आहे की 2/5 हा 3/5 पेक्षा लहान आहे आणि 3/5 हा 4/5 पेक्षा पण लहान आहे. आता हे आपल्याला आकृतीकडे बघून लगेच सांगता आलं, सोपं होतं कोणता लहान आणि कोणता मोठा ते सांगणं. कारण काय? कारण प्रत्येक आकृतीचे, प्रत्येक त्या मोठ्या पट्टीचे 5-5 भाग केले होते, समान भाग केले होते. त्यामुळं ज्याचे जास्त भाग रंगवलेत तो अपूर्णांक हा मोठा आहे. म्हणजेच मला अपूर्णांकांच्या भाषेमध्ये कसं सांगता येईल? मला असं म्हणता येईल की जेव्हा छेद समान असतात, जेव्हा आपण म्हणतो समान भाग केले म्हणजेच काय केलं, की जेव्हा छेद समान असतात तेव्हा ज्या अपूर्णांकाचा अंश मोठा आहे तो अपूर्णांक मोठा असतो. बरोबर आहे? म्हणजेच आपण असं म्हणता येईल की समच्छेद अपूर्णांकांची तुलना करताना, लहान मोठा ठरवताना, ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा. पण जेव्हा माझे समान छेद नसतील, म्हणजेच जेव्हा माझे भिन्न छेद अपूर्णांक असतील, तेव्हा काय करायचं? तर आपण बघूया काय करायचं ते. आता हे पुढचं उदाहरण आहे. इथं दोन्ही अपूर्णांकांचे छेद वेगळे वेगळे आहेत. पहिला अपूर्णांक आहे 1/4 किंवा 1/4, दुसरा आहे 4/8. आता आपल्याला थोडंसं सोपं जावं म्हणून आपण काय करूया, ते आकृतीमध्ये कसं दिसतं बघूया. आता पहिल्या आकृतीमध्ये 4 भाग केले, चौकोनाचे 4 भाग केले, एक रंगवला. दुसऱ्या आकृतीमध्ये 4 ऐवजी 8 भाग केले आणि 4 रंगवले. मग आता ही दुसरी आकृती जेव्हा मी लिहिले 4/8, म्हणजे 8 पैकी 4 भाग रंगवले, तर मला ते 2/4 असं लिहिता येईल का? मला तसं पण लिहिता येईल. म्हणजे मी जर 4 भाग केले तर त्यातले 2 रंगवले. आपण याला काय म्हणतो? याला म्हणतो आपण सममूल्य अपूर्णांक. म्हणजे मी 4/8 2/4 अशा सममूल्य अपूर्णांकामध्ये रूपांतर केलं. सममूल्य म्हणजे काय? म्हणजे त्याची किंमत तीच राहिली, किंमत बदलली नाही. आता तसं केल्यानंतर 1/4 आणि 2/4 हे दोन्ही कसे झाले? समान छेदाचे अपूर्णांक झाले. मग आता मला त्याची तुलना करणं सोपं झालं. आता मी लगेच सांगू शकते की 1/4 हा 2/4 पेक्षा लहान आहे, म्हणजेच 1/4 हा 4/8 पेक्षा लहान आहे. आणि आपल्या आकृतीवरून सुद्धा ते स्पष्ट होत आहे. म्हणजे आपण काय शिकलो की जेव्हा भिन्न छेद अपूर्णांक असतात, म्हणजे त्यांचे छेद वेगळे वेगळे असतात, तेव्हा आपण आधी काय करायचं? आपण त्याचे छेद समान करायचे. त्यासाठी आपण काय करतो? त्यासाठी आपण समान छेद असणारा सममूल्य अपूर्णांक शोधायचा. आता दरवेळेला सममूल्य अपूर्णांक शोधण्यासाठी आकृती काढून असं काहीतरी करायची गरज नाही. सममूल्य अपूर्णांक शोधायसाठी आपण काय करू शकतो? तर लसावी काढू शकतो. म्हणजे दोन्ही अपूर्णांकाची, ज्या दोन अपूर्णांकांची आपल्याला तुलना करायची आहे त्या दोन्हीचे छेद जे आहेत त्या दोन्ही छेदांचा लसावी काढायचा. आपण उदाहरण घेऊन बघू, म्हणजे जरा जास्त नीट समजेल. आता समजा मला 3/5 आणि 2/3 या दोन अपूर्णांकांमध्ये ठरवायचं आहे की कुठला अपूर्णांक मोठा आहे आणि कुठला लहान आहे. आता इथे माझे छेद वेगळे वेगळे आहेत का? वेगळे वेगळे आहेत. 5 आहे आणि 3 आहे. मग मी काय करणार? मग मी करणार 5 आणि 3 यांचा लसावी शोधणार. आता छेद समान करायसाठी आपण लसावी का शोधतो? कारण लसावी हा असा आकडा असतो की जो त्या दोन्हीच्या पाढ्यामध्ये येतो. दोन्हीच्या पाढ्यात येत असल्यामुळे आपल्याला असा छेद मिळू शकतो की जो दोन्ही अपूर्णांकांसाठी समान छेद होईल. बरोबर आहे? मग आता इथे 3 आणि 5 या दोन्हीचा लसावी काय झाला? 15 झाला. मग आता आपण दोन्हीचे छेद 15 करायचे. मग 3/5 याचा छेद 15 करायचा असेल तर 5 गुणावं लागतं 3, छेदाला 3 गुणलं की अंशाला पण 3 गुणायचं. मग 3 × 9 आणि 5 × 15 म्हणजे आपला नवीन अपूर्णांकाला 9/15. किंमत बदलली आहे का? किंमत बदललेली नाही.
हा सममूल्य अपूर्णांक आहे, म्हणजे 3/5 म्हणजेच 9/15। आता 2/3 आहे, 3 5 15 खाली 5 ने गुणलं, छेदाला म्हणजे अंशाला पण वरती 5 ने गुणायचंय, म्हणजे उत्तर आलेलं आहे 10/15। 10/15 म्हणजेच 2/3। पण आता आपण काय झालंय, आपण दोन्हीच्या लसावी हा त्याचा समान छेद केल्यामुळे आता आपल्याकडे समच्छेद अपूर्णांक झाले, त्यामुळे आता आपल्याला कुठला लहान आहे कुठला मोठा आहे हे सांगणं सोपं झालं। आता आपल्याला माहिती आहे की 9/15 हा 10/15 पेक्षा लहान आहे, म्हणजेच 3/5 हा 2/3 पेक्षा लहान आहे। आता आपण काय केलं हे करताना पुन्हा बघूया, आपण वेगवेगळ्या छेदांचा लसावी काढला, लसावी हाच छेद असेल असे आपण सममूल्य अपूर्णांक काढले, आणि आता आपल्याला काय मिळालं असं केल्यावर, सममूल्य अपूर्णांक काढल्यावर आपल्याला समच्छेद अपूर्णांक मिळाले, आणि एकदा आपल्याला समच्छेदांचे अपूर्णांक मिळाले की मग आपण ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा अशा प्रकारे आपण ठरवलं की कुठला अपूर्णांक लहान आणि कुठला मोठा। आता जर अजून उदाहरण बघूया, आता हे पहिलं उदाहरण आहे 17/50 आणि 14/50, छेद समान आहेत, तुलना करणं अगदी सोपं आहे, 17 मोठा आहे म्हणजेच 17/50 हा 14/50 पेक्षा मोठा आहे। आता पुढचे अपूर्णांक, आता इथे छेद समान आहेत का, नाही आहेत, हे भिन्न छेद अपूर्णांक आहेत, 3/4 आणि 4/6, म्हणजे आता आपल्याला लसावी काढावा लागेल, कशाचा लसावी काढायचा, छेदांचा, मग 4 आणि 6 या दोन्हीचा लसावी आला 12, मग हा लसावी छेद असेल असे आपण समच्छेद अपूर्णांक काढायचे, मग 3/4 चाराला 3 ने गुणला म्हणजे 12 येईल, खाली छेदाला गुणला 3 ने म्हणजे वरती अंशाला पण 3 ने गुणायचंय, म्हणजे सममूल्य अपूर्णांक आलेला आहे 9/12। अच्छा आता 4/6, 6 खाली 2 ने गुणलं म्हणजे वरती अंशाला पण 4 2 ने गुणायचंय, 4 2 8 6 2 12 म्हणजे समच्छेद अपूर्णांक आला 8/12। आता या दोन्हीमध्ये बघितलं की लगेच कळतंय 9/12 हा 8/12 पेक्षा मोठा आहे, म्हणजेच 3/4 हा 4/6 पेक्षा मोठा आहे। आता हा जे पुढचं जे उदाहरण आहे हे थोडंसं वेगळं आहे, यातला जो पहिला आकडा आहे तो आहे पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे, मग आता आपल्याला काय करावं लागेल, असा जेव्हा प्रश्न येतो त्यावेळेला आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं पहिल्यांदा अंशाधिक अपूर्णांकामध्ये रूपांतर करायचं। मग आता अंशाधिक अपूर्णांकामध्ये रूपांतर करायचं म्हणजे काय, पूर्ण अंक आणि छेद यांचा गुणाकार करायचा आहे, 2 1 2 त्याच्यामध्ये अंश मिळवायचा आहे, 2 1 3 छेद तोच राहतो म्हणजे 3/2 हा आपला नवीन अपूर्णांक झालाय, दुसरा अपूर्णांक आहे 5/2। आता ह्या दोन्हीचे छेद समान आहेत त्यामुळं बघून लक्षात येत आहे की 3/2 हा 5/2 लहान आहे, म्हणजेच 1/1/2 हा 5/2 लहान आहे। आता आपण जरा वेगळं उदाहरण बघू, आता या उदाहरणामध्ये काय आहे, इथे पहिला आकडा जो आहे तो आहे पूर्णांकयुक्त अपूर्णांक, आणि शिवाय काय आहे, शिवाय या दोन्ही अपूर्णांकांचे छेद हे वेगळे वेगळे आहेत, म्हणजे आता आपल्याकडे इथे दोन प्रश्न निर्माण झाले, एक म्हणजे पूर्णांकयुक्त अपूर्णांक इथे आहे आणि दुसरे म्हणजे भिन्न छेद अपूर्णांक सुद्धा आहेत। मग आता पहिल्यांदा आपण काय करूया, पहिली पायरी जो पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे त्याचा आपण अंशाधिक अपूर्णांक करू, 3 2 6 त्याच्यामध्ये अंश मिळवला, अधिक 2 8 छेद तोच राहतो, त्यामुळे आता नवीन आपले अपूर्णांक झाले 8/3 आणि 11/4। आता ह्यांचे छेद वेगळे आहेत म्हणजे आपण काय करणार, छेदांचा लसावी काढणार, 3 आणि 4 लसावी आहे 12, मग आता 12/ येईल असे आपण सममूल्य अपूर्णांक काढणार, मग कसं करणार, 8/3 सममूल्य अपूर्णांकाला 32/12, कारण छेदाला आणि अंशाला आपण गुणलेला आहे 4 ने, 11/4 साठी काय होणार आहे, छेदाला आणि अंशाला आपण गुणणार आहोत 3 ने, 4 3 12 आणि 11 3 33 म्हणजे आपला अपूर्णांकाला 33/12। आता आपल्या लक्षात येईल की 33/12 हा 32/12 पेक्षा मोठा आहे,
म्हणजेच काय, म्हणजेच 11/4 हा 8/3 पेक्षा मोठा आहे। म्हणजेच काय, म्हणजेच 11/4 हा 2.2/3 पेक्षा मोठा आहे। म्हणजे जेव्हा आपण अपूर्णांकांची तुलना करतो त्यावेळेला आपण काय काय बघतो, पहिल्यांदा आपण बघतो की अपूर्णांकांचे छेद समान आहेत का। छेद समान असेल तर तुलना करणं सोपं आहे, फक्त अंश बघायचे। अपूर्णांकांचे छेद भिन्न असतील तर आधी छेद समान करून घ्यायचे, लसावी काढायचा, सममूल्य अपूर्णांक काढायचे आणि छेद समान करून घ्यायचे। एखादा अपूर्णांक हा जर पूर्णांकयुक्त अपूर्णांक असेल तर त्याचा आधी अंशाधिक अपूर्णांक करायचा, मग आपण बघायचं की छेद समान आहेत का नाहीत, नसतील तर समान करून घ्यायचे आणि मग समान छेद झाले की अंश बघायचा आणि त्यानुसार कुठला अपूर्णांक लहान आणि कुठला मोठा ते ठरवायचं।